2 वर्षांपूर्वी विवाह झालेल्या अल्पवयीन मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सदरील अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पतीवर पोक्सो तर आई वडिलांसह तिघांवर बालविवाह कायद्यानुसार बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर लॉकडाऊनच्या काळात गावातील सरपंच आणि डॉक्टर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत विवाह झाला असल्याचे 17 वर्षीय मुलीने पोलीस जबाबात म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके आणि बांगर हे करतायत. चकलंबा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे, याबाबत अधिक माहिती काय आहे आणि पुढील तपास कसा आहे? दिनांक 25/11/2022 रोजी घाटी दवाखाना औरंगाबाद येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांनी चकलंबा येथे MLC पत्र दिले. त्याद्वारे कळवले की एक अल्पवयीन नवविवाहिता जी गरोदरपणासाठी घाटी दवाखाना येथे ऍडमिट झालेली आहे, त्या MS चौकशी दरम्यान त्या पीडितेचे स्टेटमेंट घेतले असता तिने दिलेल्या जबाबावरून पोस्ट चकलंबा येथे कलम 373 भांदवी तसेच 4/8/12 पोस्को कायदा ते 9/10/11 मुलांचा कायदा बालविवाह कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठ अधिकाऱ्याने पिंक पथक गेवराई हे करत आहे. द कॉलम साठी सोमनाथ मोटे सह श्याम जाधव, गेवराई, बीड.